नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाची हक्काची जागा हातोहात ठाकरे गटाने नेल्याने काँग्रेसजनांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे। वसंत गीते यांना उमेदवारी घोषित होताच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात मोठी नाराजी पाहायला मिळाली। काँग्रेस कमिटीमध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत जुने नाशिक भागामध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला। सर्वांनी एक भूमिका घेऊन काँग्रेसचा उमेदवार नाशिक मध्य मतदारसंघातून द्यावा असा सूर यावेळी व्यक्त झाला। वरिष्ठ नेत्यांनीही हक्काची जागा हातोहात सोडून दिल्यानं पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटीला टाळे मारून निषेध केला। उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक।